आता मी तुम्हाला माझ्या वॉर्डरोबमधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दाखवणार आहे, ती म्हणजे माझी ज्वेलरी. तसं तर मला वॉचेस, त्यानंतर मेकअपच्या बऱ्याच म्हणजे कॉस्मॅटिक्सच्या बऱ्याच गोष्टी, शूज ह्या सगळ्यांची खूप आवड आहे, पण त्या सगळ्या गोष्टी दाखवत बसले तर खूप वेळ जाईल. सो त्यातल्या त्यात माझी सगळ्यात लाडकी गोष्ट म्हणजे ज्वेलरी. आणि मी ही सगळी ज्वेलरी जिथे जाईन तिथून स्पेशली बनवून घेऊन आणि अशा बऱ्याच ठिकाणाहून जमवलेली आहे. सो दॅट इज माय प्राइज्ड पोझेशन जी मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बघत असाल तर माझ्याकडे बऱ्यापैकी मी ज्वेलरी जमवलेली आहे आणि ह्यामध्ये ट्रेडिशनल ज्वेलरी आहे, वेस्टर्न ज्वेलरी आहे, डँग्लर्स आहेत, त्यानंतर काही चांदीच्या गोष्टी पण आहेत ज्या मी बनवून घेतलेल्या आहेत स्पेशली. कारण ह्या प्रोफेशनमध्ये असल्यामुळे कधी कधी ऑन सेटसुद्धा तुम्हाला बऱ्याच गोष्टी वापराव्या लागतात आणि मला पर्सनली पण खूप आवडतं, त्यामुळे मी हे सगळं बनवलेलं आहे. फॉर एक्झाम्पल त्यातलं आता हे डँग्लर्स आहेत, म्हणजे असे अनेक प्रकारचे माझ्याकडे डँग्लर्स खूप आहेत जे माझ्या बहिणीनी कधी, आता फॉर एक्झाम्पल हे चेन्नईवरनं आणलेले आहेत आणि माझी फ्रेंड्स, माझ्या बहिणी जिथे कुठे जातात त्यांना माहिती आहे की जुईताईला आवडतं, त्यामुळे त्याही माझ्यासाठी घेऊन येतात आणि माझं कलेक्शन वाढवत असतात. मग त्यानंतर माझ्याकडे वुडनसुद्धा खूप सारे डँग्लर्स आणि ज्वेलरी आहे वूडमधली पण. सो हे आता डँग्लर्स आहेत, हे वुडन आहेत. मग त्यानंतर फिल्म एखादी आली की त्या फिल्मशी इन्स्पायर्ड बऱ्याचशा गोष्टी असतात. सो रामलीला स्पेशल चांदबालीज, सो त्याही आहेत माझ्याकडे. आणि ह्या मी मीनावर्कमध्ये मला हव्या त्या कॉम्बिनेशनमध्ये बनवून घेतलेल्या आहेत. सो दिस इज रेड अँड ग्रीन, सो दीज आर माय चांदबालीज. मग मोर कोणाकडे नसेल तरच, म्हणजे मोर हा प्रत्येक मुलीकडे असतोच, साडीवर असेल, बांगडीमध्ये असेल, कानातल्यात असेल. सो माझ्याकडेही कानातल्यांमध्ये हा मोर आहे. मला खूप फॅसिनेशन आहे मोराचं, त्यामुळे हा एक प्रॉपर मोरपिशी मीनावर्कमधला मोर मी बनवून घेतला आहे. आणि त्याबरोबर माझी असे एक मोत्याचे छान डँग्लर्स आहेत आणि मला मोती पण खूप आवडतात. सो माझ्याकडे मोत्यांचं खूप कलेक्शन आहे. हे रिअल पर्ल्समधलं आहे आणि हे मी हैदराबादवरून घेतलं होतं, एक 10-12 वर्ष झाली असतील, बट द पर्ल्स अजूनही तसेच आहेत ते. आणि मला दिसत असेल खूप अशी एक छान साडीवर जाणारा हा एक छान सेट आहे. मी अशा बऱ्याच गोष्टी बनवून घेत असते आणि ह्याच्यावरती हे बघा, हे असे छान मॅचिंग माझ्याकडे त्यावर पण झुमके आहेत. ह्या सगळ्या गोष्टी मला खूप खूप आवडतात. सो मी हे सगळं बनवून घेत असते नेहमी. आणि त्याचबरोबर बँगल्स आहेत माझ्याकडे भरपूर. मग रोज आपल्याला घालायला काहीतरी ज्वेलरी लागते. फॉर एक्झाम्पल आत्ता मी जे घातलं आहे तसंच ऑन द गोवाले जे इयरिंग्स असतात ते सगळे माझे ह्या बॉक्समध्ये आहेत. सो ह्यामध्ये तुम्हाला कंटेम्पररी गोष्टी पण दिसतील खूप. फॉर एक्झाम्पल दिस ऑक्सिडाईजमध्ये जे तुम्ही इंडो वेस्टर्न केलं किंवा वेस्टर्न त्यावर घालू शकता. आणि मला बेसिकली फुलं खूप आवडतात, म्हणजे फ्लोरलच आहे, माझं घर पण फ्लोरल आहे. आणि सी द इयरिंग्स टू आर फ्लोरल. सो अशा काही गोष्टी आहेत. मग अगेन झुमकाज अँड मीना वर्क हे मला इतकं आवडतं ना, इतकं की हे बघा, म्हणजे प्रत्येक झुमका आणि हे माझ्या ना खूप इमोशनली मी अटॅच आहे, कारण प्रत्येक गोष्ट वेगळी आहे आणि प्रत्येक गोष्ट कुठून ना कुठून आणून स्पेशली बनवलेली आहे किंवा कस्टमाईज करून घेतलेली आहे. सो अशा बरे. आणि सगळ्यात मेन गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे ती म्हणजे माझी पेपर ज्वेलरी. माझ्या मैत्रिणीनी तारकानी खास पेपर क्विलिंगचे ती दागिने बनवते आणि मी तिच्याकडनं काही झुमके घेतलेले आहेत. हे कागदी आहेत आणि तुम्हाला हे जितके मोठे दिसत आहेत त्याला वजन अजिबात नाही आहे. सो हे तुम्ही कितीही तास घालू शकता आणि खूप कम्फर्टेबल फील करू शकता, कारण ह्याला कान खेचले जात नाही. हे बघा, ह्यामध्ये हे असे पण झुमके आहेत, हे पण पेपरचेच आहेत. हे अजिबात वाटणार नाही बट हे पण पेपरचेच आहेत. आणि असे मी तिच्याकडनं ॲक्च्युली तिला सांगते की माझा ड्रेस असा असा आहे, सो मला हे रंग त्यामध्ये बनवून दे आणि ती बिचारी माझ्यासाठी सगळं बनवत असते. सो हा एक आहे छानसा. सो हे सगळे आहेत माझे पेपर क्विलिंगचे डँग्लर्स. त्याचबरोबर माझ्याकडे इतर म्हणजे खूप खूप गोष्टी अशा छोट्या छोट्या ठेवलेल्या असतात. मी आई पण जिकडे जाते, माझी आई पण खूप फिरत असते, मी पण खूप फिरत असते. सो जगभरात फिरून ज्या काही आम्ही गोष्टी जमवलेल्या आहेत त्या ह्या माझ्या डब्यांमध्ये असतात. सो हा एक खूपच मस्तसा हार आहे.
हा पण रियल पर्ल्सचा हार आहे जो लॉंग मस्त घालता येतो आपल्याला साडीवर किंवा ट्रेडिशनल आउटफिट्सवरती आणि हा मुलं देखील घालू शकतात त्यांच्या शेरवानीवर अशा टाईपचा आहे. आणि ह्याच्यामध्ये पाचू लावलेले आहेत सो हा पाचू आणि मोती असा सेट आहे. आणि अपार्ट फ्रॉम दिस मला डायमंडच्या रिंग्स खूप आवडतात. मी आता घातलेल्या नाही आहेत पण माझं डायमंड रिंग्सचं पण एक कलेक्शन आहे रिअल डायमंड्सचं ऑफकोर्स सो ते. आणि हे छोटे छोटे जे इयरिंग्स आहेत ह्याही गोष्टी मला जीन्सवर वगैरे आपण पटकन वेस्टर्न आउटफिट्सवरती ऑन द गो इयरिंग्स जे असतात छोटेसे कारण मला प्रचंड आवडतात इयरिंग्स आणि मला एकूणच ज्वेलरी खूप आवडते. मी रोज काही घालत नाही आहे सगळं पण मला असं वाटतं की प्रत्येक मुलीकडे ह्या सगळ्या गोष्टींचं कलेक्शन असावं आणि मला हाऊस आहे म्हणून मी जमवते आणि माझी आई पण हाऊशी आहे त्यामुळे तीसुद्धा जिथे जमेल तिथून युनिक सेट्स आणते. आणि दिस इज ओनली 1/4 पार्ट ऑफ इट कारण जंग ज्वेलरी आणि ह्या सगळ्या गोष्टी पण माझ्याकडे खूप आहेत. पण तुम्हाला आत्ता मी हे सगळं दाखवलं काय मग तुम्हाला माझं घर कसं वाटलं आवडलं ना. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून आम्हाला कळवा आणि हा व्हिडिओ पण नक्की लाईक करा. थँक्यू.